राजेश मुकुल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजेश मुकुल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पेन मतदार संघात आमदार रवींद्र पाटील यांच्या विकास कामाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हजारो कार्यकर्ते भाजप पक्ष प्रवेश करत आहेत। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच आमदार रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये स्वगृही परतून प्रवेश केला। यावेळी सरपंच राजेश मोकल यांनी भाजप माझे कुटुंब आहे, आज मी भाजपमध्ये प्रवेश करत नसून माझ्या कुटुंबात परत आलो असल्याचं सांगितले। तसेच तालुक्यात भाजप जोमाने वाढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तर यावेळी प्रवेशकर्त्यांनी राजेश मोकल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैच्या जोरदार घोषणाबाजीही केली। याप्रसंगी माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, मिलिंद पाटील, प्रीतम पाटील, गीता पालरेजा, डीबी पाटील, प्रभाकर म्हात्रे, प्रसाद भोईर, बापू दळवी, महादेव दिवेकर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। दिस्टा न्यूज मराठीसाठी पेन प्रतिनिधी प्रशांत पोद्दार। मी राजेश मोकल सरपंच वडखळ व इतर माझे तमाम कार्यकर्ते आज माझं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही झालं। आम्ही सहगृही आमच्या घरात आलेलो आहोत। काही अपरिणी कारणामुळे आम्ही थोडे या घरापासून या परिवारापासून म्हणजे भाजपच्या परिवारापासून लांब होतो, पण हे करत असताना समाजाची सेवा म्हणजे समाजकारण हे ध्येय उद्देश ठेवून आम्ही या पक्षात पुन्हा स्वग्रही आमचे सर्व कार्यकर्ते माजी सरपंच मनोहर कोळी धनंजय काशी वाघमारे असे अनेक कार्यकर्ते आम्ही स्वग्रही या पक्षात प्रवेश केलेला आहे। या पक्षात प्रवेश करण्याची कारणं भरपूर आहेत, पण आता ते सांगण्याचं नाही। आता ह्या पक्षाचं पेन तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यात हा पक्ष कसा झंझात वाढेल ह्याच्याकडे आमचं उद्दिष्ट आहे। आणि या पक्षाच्या प्रवेशामध्ये आलेले आमचे तमाम कार्यकर्ते महिला बचत गट महिला भगिनी असे अनेक कार्यकर्ते आले, त्यांचं मी सर्व पक्षांच्या वतीने व माझ्या मी सरपंचच्या वतीने त्यांचा आभार मानतो। आणि आज आमचं भाजपच्या मध्ये आमच्या घरामध्ये आमचा प्रवेश झालाय असं मी जाहीर करतो। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।